नागपूरचा संत्रा जगप्रसिद्ध आहे, परंतु या संत्र्यावर यावर्षी कीड रोगांचं आक्रमण झालेलं आहे, त्यामुळे संत्र्याची गळ जी आहे ती मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. आपण बघू शकतो, मी सध्या आहे नागपूर जिल्ह्यातल्या संत्रा बागेमध्ये. बघा, अशा प्रकारचे संत्र्याचे फळं जे आहे ते या ठिकाणी येत आहेत. बघा, मोठ्या प्रमाणात कीड आणि रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे आणि संत्र्याची गळ जी आहे ती या ठिकाणी वाढलेली आहे. बघा, या ठिकाणी संत्र्याची गळ जी आहे ती मोठ्या प्रमाणात आहे ना, अशीच गळ पुळेसुद्धा आपल्याला पाहायला मिळते. पांढरी माशी आणि लाल्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे संत्र्याची गळ जी आहे ती वाढल्याची माहिती आहे, कृषी तज्ज्ञांकडून मिळते आहे. आपण बघू शकतो, हे बघा, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात संत्रे सडून गळून खाली पडत आहेत. हे बघा, ही अशी दृश्य आहे. त्यामुळे जवळपास 15 ते 20% संत्री जी आहे ती झाडावरची गळून खाली पडत आहेत आणि त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. काही शेतकरी आपल्या सोबत आहे. कशामुळे संत्र्याची गळ होत आहे? हे पांढरी माशी आहे आणि लाल्या हा रोग येते त्याच्यामुळे हे होत आहे. किती नुकसान होत आहे? नुकसान तर भरपूर आहे, भरपूर. एका झाडाखाली 1 कॅरेट, अर्धा कॅरेट, 1 कॅरेट, अर्धा कॅरेट, म्हणजे प्रत्येक झाडाखाली आहे. आणि अजून गळ चालूच आहे. याच बागेत आहे की सगळीकडे? सगळीकडेच आहे. सगळीकडे? हो, सगळीकडेच आहे. नक्की शेतीसाठी यंदाचं वर्ष संकटांचं वर्ष आहे का असा प्रश्न यासाठी विचारला जातोय, कारण की कपाशीचं नुकसान झालं आहे, कपाशीचं पीक नीट आलेलं नाही, सोयाबीनचं अतोनात नुकसान झालेलं आहे आणि आता नागपूरच्या संत्र्याचा मुख्य आधार आणि जगप्रसिद्ध असलेल्या नागपुरी संत्र्यावर हे बघा अशा प्रकारची गळ आलेली आहे. संत्र्याचे फळं मोठ्या प्रमाणात गळत आहेत. हे बघा, हे बघा, हे लाल झालेलं फळ आहे ना, आपोआप गळून जात आहे. अशीच परिस्थिती जी आहे ती सध्या नागपुरात पाहायला मिळते. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे, त्यामुळे या नुकसानीचेही पंचनामे करण्याची मागणी जी आहे ती होत आहे, कारण की नागपूरचा संत्रा जगात जातो आहे, परंतु या संत्र्यावर यावर्षी गळ होण्याचा प्रादुर्भाव जो आहे तो वाढलेला आहे. कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.